आमच्या कणकवलीमध्ये बॅनर लागलेले, इलाका तुमचा धमाका आमचा, आता इलाका पण आमचा आणि धमाका पण आमचा, ही चपराक ही अजून कोणी दिली नाही, ही आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेला चपराक दिली आहे, त्यांनी लक्षात घ्यावं. पहिला आहे ना तुम्ही सगळ्या जणांनी माझा हसरा चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे पाहिला. अरे उद्धव बोल बाबा बोल. सर दादा शिंदे गटच्या बाजूने चिन्ह मिळालं आणि शिंदे गट नाही हो, आता शिवसेना कालपासून आमच्या कणकवलीमध्ये बॅनर लागलेले, इलाका तुमचा धमाका आमचा, आता इलाका पण आमचा आणि धमाका पण आमचा. आणि आमच्या कणकवलीमध्ये आल्यानंतर बघितलं ना राणेंच्या कणकवलीमध्ये पाऊल टाकलं आणि परत चड्डी पकडून पळायला लागलं, परत येऊ नका आमच्या कणकवलीमध्ये, नाही तर उरलं उरलं पण जाईल इथून. एक लक्षात घ्या, उगाच आम्हाला जे बाळासाहेबांच्या विचारांचे हक्काचे वारसदार आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे जे काही शिवसेनेचे त्यांच्या बरोबर आहेत, आज खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मनापासून समाधान झालं असेल, तिथे पण असतील. मोठ्या साहेबांनी जी काही शिवसेना उभी केली आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांनी आणि नातवंडांनी जे काही त्यांचे विचार सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी जे धुळीस मिळवण्याचं काम केलं, ही चपराक ही अजून कोणी दिली नाही, ही आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेला चपराक दिली आहे, त्यांनी लक्षात घ्यावं. राणेसाहेब, संजय राऊत यांनी मगाशी भाषण करतेवेळी भाजपाने एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना बाजार बुंजे असं संबोधलं होतं, त्याच्याबरोबर उरलेले आमदार तरी त्याच्याबरोबर राहतील का? कुडाळ मालवण सकट हे जरा त्याला गोवापर्यंत जाण्याच्या अगोदर विचारा जरा. आतापासून फोनापुनी सुरू झाली असेल बघा शिंदे साहेबांकडे की आम्ही येऊ का, कारण आता त्यांना शिंदे साहेब सोडून दुसरा पर्यायच नाही. एक चुकून विधानसभेमध्ये व्हीप कुठल्या निर्णयाची निघाली तर सगळ्या जणांना अपात्र करतील आदित्य ठाकरे सकट, म्हणून आदित्य ठाकरेंनी पण आता एकनाथ शिंदे साहेबांकडे यावं. आता उद्धव ठाकरेकडे काही उरलेलं नाही आणि हे जे काय आज दिवस दाखवलेले आहेत ते फक्त आदित्य ठाकरेमुळेच आहेत, एक तुम्हाला सांगतो. त्यांनी जे काही त्यांनी जे काय आपला नाईट लाईफ गँग बरोबर जो काय 2.5 वर्ष हैदोस घातला, मुख्यमंत्रीपद असेल सगळ्याचा गैरफायदा उचलून जी शिवसैनिकाला जे मूळ जे शिवसैनिक आहेत त्यांना धुळीस मिळवण्याचं काम केलं, बाळासाहेबांचे विचार धुळीस मिळवले, हे सगळ्यात